she नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा आपण विचार केला तर नारळाला अनन्य साधारण महत्व आहे तसंच नारळाचे इतरही खूप असे उपयोग होतात आणि नारळाच्या उत्पादनाचा जर का आपण विचार केला तर महाराष्ट्रातल्या कोकणामध्ये मुख्यत्वे नारळाचं पीक घेतलं जातं मात्र हे पीक उत्पादन आणखीन वाढवायचं असेल तर काही गोष्टी या काळजीपूर्वक केल्या पाहिजे जसं यामध्ये जमीन पाणी हवामान या गोष्टींचा आपण विचार करतो त्यासोबतच योग्य तऱ्हेनं खत व्यवस्थापन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि म्हणूनच आज आपण आपल्या कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये नारळ बागेतील खत व्यवस्थापन या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दापोली इथल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत भाटे इथे असणाऱ्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुनील लक्ष्मण घवाळे यांना आमंत्रित केलेलं आहे सर नमस्कार नमस्कार सर कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज आपण नारळ पिकाचं जे खत व्यवस्थापन आहे त्याविषयी बोलणार आहोत मात्र जर आपण सद्यस्थिती जाणून घ्यायची झाली तर तुम्ही काय सांगाल नारळाच्या सद्यस्थितीबद्दल जाणायचं झाल्यास नारळ हे भारतातील पारंपरिक पीक आहे तसेच ह्या पीक पीक आपल्याला याच्यापासून सांस्कृतिक आर्थिक आणि सामाजिक महत्त्वाचं मोलाचं स भालाचं योगदान, योगदान मिळते तसेच हे पीक बहुवार्षिक असून त्यापासून आपल्याला अन्न पेय आणि निवारा मिळतोच शिवाय कच्च्या मा उद्योगांना कच्चा, कच्चा मालसुद्धा चांगल्या प्रकारे प्रोवाइड केला जातो पुरवला जातो तसेच हे पीक घेता असताना त्याच्या उपयोग प्रत्येक अगदी मुळापासून तर शेंड्यापर्यंत त्याचा उपयोग असतो त्याच्यामुळे ह्या अनेकविध उपयोगामुळेच ह्या नारळ झाडाला कल्पवृक्षाशी संबोधले जाते सद्यस्थितीचा विचार करता भारतातील किंवा जगातील एकूण क्षेत्राचा विचार करता जगामध्ये एकूण क्षेत्र हे बारा पूर्णांक छप्पन्न दशलक्ष हेक्टर क्षेत्र असून त्यापासून जवळजवळ आपला उत्पादनाचा विचार करता सदुसठ पूर्णांक एकोणसत्तर दशलक्ष नारळ फळे एवढं उत्पादन मिळतं उत्पादनाच्या क्षेत्रामचा विचार करता जगामध्ये भारताचा फिलिपाइन्स आणि इंडोनेशियानंतर तिसरा क्रमांक लागतो तसेच एक जगातील सत्तर टक्के उत्पादनापैकी फिलिपाइन्स इंडोनेशिया आणि भारत हे सत्तर टक्के उत्पादनापैकी ह्या तीन देशांमध्ये उत्पादन होते भारतातील ह्या नारळ पिकाखाली क्षेत्राचा विचार करता भारतात एकूण नारळ पिकाखाली दोन पूर्णांक पंधरा दशलक्ष हेक्टर क्षेत्र असून त्यापासून आपल्याला एकवीस पूर्णांक अठ्ठावीस दशलक्ष नारळ फळे एवढं उत्पादन मिळतं मार भारतातील अतिउत्पादित करणाऱ्या क्षेत्रामध्ये राज्यामधचा विचार करता कर्नाटक केरळ तमिळनाडू महाराष्ट्र आंध्र प्रदेश अशा प्रकारचा क्रम लागतो महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये नारळ पिकाकाळ क्षेत्र हे त्रेचाळीस हजार तीनशे वीस हेक् हेक्टर असून त्यापासून दोन हजार नव्वद लाख नारळ आपल्याला उत्पादन मिळत असतं कोक महाराष्ट्रातील प्रामुख्याने कोकणी किनारपट्टीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड ठाणे पालघर ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असून काही प्रमाणात कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा ह्यामध्ये हे क्षेत्र विकुरल्या प्रमाणात आढळते परंतु सध्याचा विचार करता कोकण वे, किनारपाटी व्यतिरिक्त सोलापूर सांगली सातारा पुणे आणि कोल्हापूर ह्या क्षेत्र ह्या क्षेत्र जिल्ह्यामध्ये जास्त क्षेत्र आता सध्या वाढत आहे अच्छा म्हणजे एकूण सद्यस्थिती जर आपण पाहिली तर कोकणाबरोबरच इतर, इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा नारळाचं उत्पादन घेतलं जात आहे आणि हे उत्पादन आणखीन वाढवायचं असेल तर जसं सांगितलं की मुख्य गोष्टी आहेत त्यावर आपण लक्ष दिलंच पाहिजे पण मात्र खत व्यवस्थापन सुद्धा गरजेचं आहे नारळ पिकाचा आपण विचार केला तर खतांचं किती महत्व आहे नारळ पिकासाठी नारळ पिकापासून अधिक उत्पन्न मिळण्यासाठी जसं की वातावरणीय घटक अति महत्त्वाचं की पॉलिनेशन परागीकरण घटक ह्या घटकाबरोबर जमिनीतील अन्नद्रव्य ह्या अतिमहत्वाचे आहेत आणि त्यासाठी आपण रासायनिक सेंद्रिय किंवा जैविक खतापासून ह्याचा पुरवठा करू शकतो अशा प्रकारे नारळाच्या जीवनामध्ये खताचं व्यवस्थापन करणे योग्य आहे महत्त्वाचे आहे अच्छा आणि मग त्यामध्ये सुद्धा प्रकार येतात जसं सेंद्रिय पद्धत किंवा मग रासायनिक पद्धत तर मग नारळ पिकामध्ये सेंद्रिय आणि रासायनिक खतांचं कशा पद्धतीनं आपण नियोजन केलं पाहिजे नक्कीच नारळ हा पीक सेंद्रिय आणि रासायनिक खतास चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतो जर नारळला योग्य खताचे व्यवस्थापन केले नाहीत तर त्याचा त्याच्या वाढीवर आणि उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो जसं की लागवड केल्यानंतर कमी जास्त कालावधी उत्पन्न उत्पन्न येण्यासाठी लागणे किंवा उत्पन्न कमी येणे फळगळ जास्त होणे फळाला तडे जाणे अशा प्रकारचे जर योग्य व्यवस्थापन केले तर समस्या उद्भवतात त्यासाठी नारळाला योग व्यवस्थापन करताना अगदी सुरुवातीपासून योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे मग ते सेंद्रिय असो असो रासायनिक एकात्मिक खत व्यवस्थापन असो सेंद्रिय आणि रासायनिक पद्धतीने खत व्यवस्थापन करताना पण काळजीपूर्वक करणं फार गरजेचं आहे कारण त्या मात्रा जर चुकल्या तर मग त्याचा थेट संबंध आहे तो उत्पादनावर होतो आणि शेतकऱ्याला नुकसान सहन करावं लागतं जर आपण हे खत देण्याचे सुद्धा प्रकार आहेत किंवा कोणत्या पद्धतीनं खत दिलं पाहिजे नारळ पिकाला नारळ पिकाला अति महत्त्वाचं खत देत असताना ती कोणती खतं देणे आधी महत्त्वाचं आहे तर त्यासाठी नारळ पिकाला खते देत असताना डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली ह्या विद्यापीठाने सन एकोणीसशे त्र्याऐंशीला शिफारशीत केल्याप्रमाणे बानवली तसेच प्रताप तसेच तत्सम सुधारी जातीला जातीच्या झाडांना खते देताना घ्यावायची काळजी म्हणजे सुरुवातीलाच प्रथम वर्षी लागवड केल्यानंतर एका वर्षाच्या झाडाला दहा किलो कंपोस्ट किंवा शेणखत त्यानंतर दोनशे ग्राम नत्र शंभर ग्राम स्फुरत आणि दोनशे ग्राम पालाश ह्या खताची मात्रा देणे गरजेचे हेच खत दुसऱ्या वर्षी वाढवत जाऊन पाचव्या वर्षाचा विचार करता पाचव्या वर्षी प्रतिमाडाला पन्नास किलो कंपोस्ट किंवा शेणखत हजार ग्राम नत्र पाचशे ग्राम स्फुरत आणि हजार ग्राम पाला पालाश ही खतं देणे गरजेचं आहेत आणि ही खते देत असताना सपोज एखाद्या शेतकऱ्याला युरिया सिंगल सुपरफॉस्पेट आणि मोरेटा पोटॅश ह्याच्यामध्ये जर द्यायचे झाल्यास पन्नास किलो शेन शेणखत किंवा कंपोस्ट सव्वा दोन किलो युरिया तीन किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि दोन किलो मोरेटा पोटॅश ही खते देणे गरजेचं आहे ही खते देत असताना वन थर्ड युरिया आणि पालाश आणि संपूर्ण स्फुरतची मात्रा शेणखत किंवा कंपोस्ट संपूर्ण हे जूनमध्ये देणे गरजेचं आहे तशाचबरोबर हे राहिलेला टू थर्ड नत्र आणि पालाश हे ऑक्टोबर आणि फेब्रुवारीमध्ये विभागून देणे गरजेचे तसेज तसेच ह्याचबरोबर सूक्ष्म खत देताना ऑर्मिकेमसारखी खतं अर्धा किलो हप्त्यामध्ये देणे गरजेचे आहे तसेच इरोफाईट माईट ह्या कोळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हप्त्याला पाच किलो निमोनी पेन देणे गरजेचे आहे सदर खतं देत असताना शेतकऱ्यांना सपोज ह्या खताची मात्रा समजली नाही तर मार्केटमध्ये अवेलेबल झाली नाहीत तर मार्केटमध्ये सुवर्णा एकोणीस 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 तसेच सुपला पंधरा 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 ही साडेसात किलो देणे गरजेचं आहे आणि ही खते तीन वेळा विभाग उबा, विभागून देणे म्हणजे साधारणतः दोन किलो प्रति हप्त्याला देणे गरजेचं आहे तर आपल्याला ही नत्राची जी नत्र स्फुरद आणि पालाशी जी मात्रा आहे त्याच्यातून सहज भागवणे शक्य होईल म्हटलं की प्रमाण गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची खतं आहेत तर ती सुद्धा देणं तेवढेच गरजेचं आहे तर मग ते खताचे काही प्रकार आहेत तर ते पण आवश्यक आहेत का नारळ पिकाला देण्यासाठी हा नारळ पिकामध्ये जर विचार करता नुसती सेंद्रिय सेंद्रिय असे ते खत जी, जी मात्रा मी तुम्हाला सांगितले तेच नुसते देऊन गरजेचं नाही त्याच्या रासायनिक त्याच्याबरोबर सेंद्रिय खत देणे गरजेचं आहे सेंद्रिय खतामध्ये आपण विचार केलात तर कंपोस्ट आहेत शेणखत आहेत त्याच्याबरोबर हिरवळीची खते आहेत त्याचबरोबर मार्केटमध्ये पण काही जैविक सेंद्रिय खत अवेलेबल उपलब्ध असतात ती सुद्धा देणे गरजेचं आहे आणि त्याचंही मात्रा अशी ठरलेली असते की शेतकऱ्यांनी किती प्रमाणात द्यावीत अच्छा म्हणजे सेंद्रिय खत देताना सुद्धा ती योग्य तऱ्हेनं किंवा मात्रेमध्येच ती आहे जसं नारळाच्या सुद्धा संकरित जाती आहेत आणि मग त्या संकरित जाती जर आपण पाहिल्या तर त्याला सुद्धा कोणती वेगळ्या प्रकारची खतं देणं गरजेचं आहे नक्कीच संकरित जातीस जसे की भात पिकामध्ये किंवा संकरित तृणधान्यामध्ये जशी खताची मात्रा जास्त आहे प्रकारे नारळामध्ये सुद्धा खताची मात्रा संकरीतसाठी वेगळी आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी या विद्यापीठाने सन दोन हजार तीनमध्ये शिपा खताची केलेल्या शिफारशीनुसार संकरित माडाला पालाशी मात्रा सुधारित माडापेक्षा जास्त द्यावी लागते जसे की सुधारित झाडासाठी पहिल्या वर्षी दोनशे ग्राम पालाची गरज असते तशाच प्रकारे संकरित मा माळासाठी ती पहिल्या वर्षी चारशे ग्राम म पालाशी गरज असते म्हणजेच पाचव्या वर्षावरील झाडालाचा विचार करता पन्नास किलो शेणखत किंवा पंचवीस किलो गांडुलखत किंवा पन्नास किलो कंपोस्ट त्याचबरोबर हजार किलो नत्र पाचशे ग्राम स्पुरत आणि दोन हजार किलो पालाश देणे गरजेचं आहे म्हणजे पालाशचा ढोस हा डबल आहे सुधारित जातीच्या माडापेक्षा हीच खते जर आपण युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि मुरटा पोटॅशमध्ये बोलायचं झाल्यास सव्वा दोन किलो युरिया तीन किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि तीन हजार दोनशे ग्राम म्हणजे तीन किलो दो, दोनशे ग्राम पालाश देणे गरजेचं आहे तरच आपल्याला ही नत्र आणि पालाशची मात्रा त्यातून भागवणे शक्य होतं बरं म्हणजे पारंपरिक जर आपण जाती निवडल्या तर त्याला ज्या पद्धतीनं आपण मात्रा देतोय तर त्या मात्रा संकरित जातीला देणं चुकीचं आहे मग त्यासाठी ती मात्रा वाढवणं ते पण शिफारशीनुसार हे फार महत्वाचं आहे कारण बऱ्याचदा काय होतं की शेतकरी माहिती नसतं शेतकऱ्यांना आणि खत व्यवस्थापन करताना मात्रा न पाहता ते खत व्यवस्थापन करतात त्यामुळे त्याचा परिणामसुद्धा उत्पादनावर होत असतो मग अशा वेळेस आ, कशा पद्धतीनं ती खतं दिली पाहिजे शेतकऱ्यांनी आणि म्हणजे कोणती ती सांगितलंच पण ते कशा पद्धतीने दिले पाहिजे जेणेकरून उत्पादनातली घट कमी करता येईल नक्कीच आपण आता प्रा, बोलल्याप्रमाणे की नारळाला खतं कोणती द्यावीत किती द्यावीत आणि कशा प्रकारे द्यावीत कशा प्रकारे द्यावे हे अति महत्त्वाचं आहे की नारळ हे पीक असं आहे की त्याची अन्न खाणारी मुळं हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये विचार करणे गरजेचं आहे जसं की नारळाची मुळं ही प्रति वर्षाला एक एक फुटाने वाढत जात असतात अन्न खाणारे मुलं फिडिंग रूट बोलतात हे अन्न खाणारे मुलाचा विचार करता प्रतिवर्षाला एक फूट असे पाच वर्षाचा विचार करतात पाच ते सहा फूट अंतरावर त्याची ला लांबीला पसरलेली असतात खोल साडेच साडेतीन ते साडे साडेतीन ते चार खोलपर्यंत गेलेले असतात त्याच्यामुळे ही खतं देताना अशाच प्रकारच्या अंतरावर देणे गरजेचं आहे मग त्यामध्ये विचार करता नारलापासून दीड फुट त्रिजाचं अंतर ठेवून साडेचार फूट त्रिजेच्या घेरामध्ये बशी था था ते बशीसारखं आळं तयार करून त्याच्यामध्ये ही खतं देणे गरजेचं आहे तर बशीसारखं आळं तयार करत असताना पूर्ण माती उकरून घ्यायची आणि त्यामध्ये ही खतं टाकून ती पुन्हा हाय तशीच आळं तयार करून पूर्ण माती कवर करून घ्यायची आणि तेव्हा ही खतं द्यायची सपोज ही खतं देत असताना आपण ऑक्टोबरचा जो डोस बोलला ऑक्टोबर आणि फेब्रुवारीमध्ये हा जो डोस द्यायचा आहे तो डोस मात्र ह्या आळ्यामध्ये पसरवून टाकणे आणि टिकावच्या सहाय्याने माती सत पसरवून करणे गरजेचं आहे अशा प्रकारे आपली ही खतं चांगल्या प्रकारे देता येतात आणि ते त्या पिकाला चांगल्या प्रकारे मानवतात आणि त्याचा उत्पन्नावर चांगल्या प्रकारे परिणाम होतो आणि उत्पन्न चांगलं मिळतं आणखीन काही वेगळी खतं आहेत का आहे जी नारळ पिकाला देणं गरजेचं आहे नारळ पिकाचा विचार करता सध्या लोकांचा शेतकऱ्यांचा कल हा ऑर्गॅनिक बेसवर हो आहे म्हणजे सेंद्रिय बेसवर हो आहे तर ह्या रासायनिक मी तुम्हाला आता जी मात्रा सांगितली पूर्ण रासायनिक फक्त त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रियाचा से विचार करता शेणखत आणि कंपोस्ट मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं होतं तर नुसता शेणखत किंवा कंपोस्ट किंवा रासायनिक खतं न देता शेतकरी आता सध्या ऑर्गॅनिक बेसवर चाललेला आहे तर ऑर्गॅनिक बॅस बेसचा विचार करता शेतकऱ्यांनी पन्नास किलो श प्रति पाच वर्षावरील मालाला पन्नास किलो शेणखत किंवा कंपोस्ट देणे गरजेचे आहे त्याला पर्यायी पंचवीस किलो गांडूळ खत तशाच प्रकारे पन्नास पंधरा किलो गिरीपुष्पाचा पाळा देणे गरजेचं आहे तशाच प्रकारे सुद्धा काही जैविक किंवा सेंद्रिय खतं पाच दहा पाच अशीसुद्धा अवेलेबल ती तीसुद्धा त्याला ती मात्रा देणे गरजेचं आहे दोन किलो प्रति झाडाला प्रति हप्त्याला तशाच प्रकारे हिरवळीची खतामध्ये दे, चवळी धेंचा अशा सारखी त्याच्या बुंदामध्ये वाढवून ती त्याच्यामध्ये गाळून तीसुद्धा हे हिरवळीच्या खतामध्ये उपयोग येतात तशाच प्रकारे जीवामृतसुद्धा प्रति वीस दिवसानं पंचवीस दिवसानं दिल्यास त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे माडाना होतो आणि उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रकारे येतं अच्छा मग हे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करण्याकडे कल तर वाढतोय पण मग यामध्ये उत्पादन सुद्धा तेवढं वाढतंय का नक्कीच ह्या ऑर्गॅनिकचा जर विचार करता शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक करायचं सुरुवातीपासून जर ऑर्गॅनिक केलं तर उत्पन्नावर उत्पन त्याचा परिणाम लगेचच होणार नाही परंतु शाश्वत उत्पन्न मिळतं पण एखाद्या शेतकऱ्याची जर पाच वर्षावरील बाग आहे दहा वर्षाची बाग आहे तर त्यांना ऑर्गॅनिक करताना डायरेक्ट ऑर्गॅनिक म न करता कारण ते डायरेक्ट ऑर्गॅनिक केल्यानंतर आपल्याला ऑर्गॅनिक जी खताची मात्रा तेवढी उपलब्ध होणार नाही त्याच्यामुळे अचानक उत्पन्नामध्ये ग फरक येऊ हो शकतो उत्पादन कमी होऊ शकतं त्याच्यामुळे ऑर्गॅनिक प्लस सेंद म्हणजे सेंद्रिय आणि रासायनिक असा समतोल राखणे गरजेचं आहे त्यालाच एकात्मिक खत व्यवस्थापन करणे अतिमहत्वाचं आहे एकात्मिक खत व्यवस्थापन जर करायचं असेल शेतकऱ्यांना तर त्यांनी कशा पद्धतीनं ते केलं पाहिजे एकात्मिक खत व्यवस्थापन करत असताना साधारणतः एक एका शेतकऱ्याची दहा वर्षावरील बाग आहे त्याचं ऑर्गॅनिक प्लस इनऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय आणि रासायनिक असा समतोल राखताना म्हणजे त्याला एकात्मिक खत व्यवस्थापन करताना पंच्याहत्तर प्लस सुरुवातीला पंच्याहत्तर पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर तुमचं रासायनिक पंचवीस पंचवीस ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय त्यानंतरच्या काळावधीमध्ये पन्नास पन्नास म्हणजे पन्नास टक्के सेंद्रिय आणि पन्नास टक्के रासायनिक अशा प्रकारे आपण त्याचा चांगला समतोल ठेवून उत्पन्न त्याचं चांगलं येऊ शकतं मधी कोणत्याही प्रकारची उत्पन्नाची गॅप पडत नाही नाहीतर काही शेतकऱ्यांनी डायरेक्टच ऑर्गॅनिक करायला गेलं तर उत्पन्नावर कारण त्या झाडाला रासायनिक खतं खाण्याची सवय झालेली असते त्याच्यामुळे ऑर्गॅनिक जर डायरेक्ट तुम्ही दहाव्या वर्षी ऑर्गॅनिक बेस दिलात तर त्याचं उत्पन्न तीन चार वर्षे कमी येणार नंतर त्याचं उत्पन्न शाश्वत मिळतं परंतु सुरुवातीला उत्पन्न कमी येणार म्हणून सुरुवातीलाच पंच्याहत्तर टक्के रासायनिक अशा प्रकारे केलं तर उत्पन्न चांगल्या प्रकारे येऊ शकतं आणि तशा प्रकारचा अभ्यास झालेला आहे अच्छा आणि समजा नारळ पिकाला फक्त काही जण सेंद्रिय पद्धतीनंच खत व्यवस्थापन करतात तर मग ते करू शकतात का मग त्याने काही नुकसान होईल का शेतकऱ्यांचं नाही सेंद्रिय ख खत व्यवस्थापन हो केलं अतिउत्तम आहे त्याच्यामुळे जमिनीची प्रत चांगली सुधारते उत्पन्न शाश्वत येतं परंतु सेंद्रिय शेतीकडे ओळताना सुरुवातीला जे आता प्रोफेशनल लागवड केली के, जाते तेव्हापासूनच त्याला सेंद्रिय ठेवणे गरजेचं आहे आणि प्रकारे प्रोफेशनल शेतकरी आता सेंद्रिय करत आहेत सुरुवातीलाच सेंद्रिय ठेवत असताना हो की कुठल्याही त्याला रासायनिकची मात्रा न देता सेंद्रियमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे रास कंपोस्ट किंवा शेणखत तशाचबरोबर त्याला कांडूळखत पर्यायी तशाच प्रकारे गिरीपुष्पाचा पाळा त्यानंतर धेंचा चवळी अशा प्रकारची हिरवळीची खतं ही देणे गरजेचं आहे हे खतं दिल्याच्यानंतर आपल्याला ऑर्गॅनिक बेस ठेवतं पण सुरुवातीला खतं दिल्यानंतर तो माड साधारणतः साडेचार ते पाचव्या वर्षी लागू लागतो तर त्याला ही खतं व्यवस्थित सुरुवातीपासून मिळाली तर त्याचं उत्पन्न जेव्हा पाचव्या वर्षी चालू होईल ते उत्पन्न आपल्याला चांगल्या प्रकारे आणि एका फ्लोमध्ये घेता येतील कुठल्याही प्रकारचा मधी येणार नाही किंवा उत्पन्नामध्ये कुठलीही घट येणार नाही ही खतं कुठे दिली पाहिजे शेतकऱ्यांनी ते पण कळत नाही बऱ्याचदा कारण त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं थोडेसे प्रश्न असतात तर ते कुठे दिले पाहिजेत आणि त्यासाठी जमीन म्हणा किंवा पाणी किंवा जे एकूण बाकीचे घटक आहेत ते एकाच पद्धतीचे हवेत की कुठे म्हणजे जसं कोकणाचा आपण विचार करतो तर कोकणामध्येच जे खत व्यवस्थापन होत आहे ते इतर भागांमध्ये केलं तरी चालेल का कोकणामध्ये जे खत व्यवस्थापन होते ते इतर भागामध्ये केलं तरी चालू शकतं हे मी मग पूर्वीच्या आपल्या प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे की खतं ही मोठ्याचं पाच वर्षावरील झाडाला जमिनी खोडापासून पाच फूट अंतरावर आळं करून द्यावीत आणि ही खतं देत असताना अति महत्त्वाचं की पाणी आणि मल्चिंग जे आच्छादन करणे अति महत्त्वाचं हो आहे की खतं आपण जी सुरुवातीला जूनचा डोस तुम्हाला सांगितलेला तो ढोस सांगितल्याप्रमाणे त्याला पाण्याची गरज नसते पाऊस असतो परंतु ऑक्टोबरचा ढोस आणि फेब्रुवारीचा डोस ह्याला पाणी अतिशय महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे ह्या झाडाला ह्या माडांना त्याच्या ओलावर एवढा पाणी देणे गरजेचं आहे ऑक्टोबरमध्ये विशेषतः ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरच्या पाऊस कमी झाल्यानंतर जमिनीमध्ये ट्रेस निर्माण होतो त्याच्यामुळे त्या पाण्याची गरज असते त्याचवेळी आपण ही खतं अप्लाय करू शकतो देऊत असतो आणि त्यामुळे त्याला पाण्याची गरज आहे त्याच्यानंतर अति अतिमहत्त्वाची की आपण बोलल्याप्रमाणे मल्चिंग आच्छादन आच्छादन करणे महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक आच्छादन करणे महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये काय की नारलाच्या झावळ्या पूर्ण तोडून कट करून त्याच्या बुंदामध्ये आच्छादन करणे गरजेचं आहे तशाच प्रकारे नारळाची जी सोडणं आहेत तीसुद्धा त्याच्या बुंदामध्ये आच्छादन करणे गरजेचे आहे याच्यामुळे काय होतं की आपण दिलेली खतं आपण देत असणारं पाणी पा ओलावा धरून राहतं ऑर्गॅनिक मल्च किंवा मल्चिंगचा किंवा आच्छादनाचा खूप फायदा आहेत परंतु त्याचा अतिमहत्त्वाचा फायदा की त्याने पाणी ओलाव ओलावा धरून ठेवतं आणि ते नारळाला अतिमहत्त्वाचं असतं नारळाला जेवढा ओलावा राहील तेवढं त्याचं फंक्शनिंग चांगलं राहतं आणि त्याच्यापासून उत्पन्न चांगलं मिळतं आपण जी खतं जी त्याला दिलेली आहेत ती सर्व खतं त्याला चांगल्या प्रकारे मानवतात आणि त्याचा आपल्याला उत्पन्नावर चांगला परिणाम होतो आणि उत्पन्न चांगलं मिळतं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत नारळासाठीचं खत व्यवस्थापन ज्या पद्धतीने होत आहे तर त्यामध्ये काही नवीन ज्या पद्धती आहेत त्या पण आणल्या जात आहेत का नक्कीच कोकण कृषी विद्यापीठामध्ये ही नारळाची पारंपरिक जी पद्धत मी तुम्हाला आता सांगितली किंवा आता जे शेतकरी जे शेतकरी उपयोगात आणतात ते सांगितली त्याच्याप्रकारे आत्ता काही डीप इरिगेशन द्वारे फर्टिगेशन म्हणून सिस्टीम आहे ते फर्टिगेशन सुद्धा ही खतं देणे गरजेचं आहे अशा प्रकारची खतं फर्टिगेशन दिल्याच्यानंतर शेतकऱ्यांना ती खतं योग्य प्रमाणात त्या झाडाला पुरू शकतात त्याच्यामुळे वेस्ट काही त्याचं म जात नाही त्याच्यामुळे ही खतं सहज त्यानं मावू शकतात आणि अशा प्रकारची खतं दिल्यास डीप इरिगेशन थ्रू किंवा काही लिक्विड फर्टिलायझरसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असतात ती दिल्यास त्याच्या परिणाम होतो अच्छा म्हणजे नवीन नवीन तंत्रज्ञान त्याचा सुद्धा शोध कोकण कृषी विद्यापीठामार्फत केला जात आहे तरुण पिढी जी आहे ती आता शेतीकडे वळताना आपल्याला पाहायला मिळते पण ही संख्या आणखीन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि नारळासारखं जे मुख्य पीक आहे आणि त्यासोबत शाश्वत उत्पन्न देणार पीक आहे तर अशा शेतीकडे वळताना तरुणांना काय मार्गदर्शन करा ह्या नारळ शेतीकडे वळण्यासाठी जे तरुणांना आम्ही सध्या वेगवेगळे प्रोग्राम कंडक्ट करत असतो त्या प्रोग्राममध्ये नारळाचे लागवड तंत्रज्ञान अतिमहत्वाचं सुरुवातीला शे तरुणांना किंवा तरुण पिढीला किंवा प्रोफेशनल शेतकरी असू दे किंवा शेतकरी असू देचा सर्व शेतकऱ्यांना त्याचं प्रोफेशनल तंत्रज्ञान काय आहे म्हणजे त्याची लागवड कधी करावी किती अंतरावर करावी कोणती जाती निव निवडाव्यात हे अतिमहत्वाचं आहे त्यानंतरचा बेस झाला की खत व्यवस्थापन त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन त्याचं मल्चिंग त्याच्यानंतर रोग व्यवस्थापन आणि त्याचं उत्पन्न तंत्रज्ञान हे नंतर किंवा त्याचं पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट हे नंतर करणे गरजेचे आहे पण सुरुवातीला त्याचं तंत्रज्ञान ह्यासाठी कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत असणारे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे इथून वेगवेगळ्या ट्रेनिंग अटेंड कंडक्ट केले जातात त्याच्यामध्ये प्रति शेतकऱ्यांना जे खरोखर नारळ बागायतदार आहेत नारळ शेत उत्पादक घेणारे शेतकरी आहेत त्यांना हे ट्रेनिंग दिलं जातं त्याचमध्ये यूथसाठी म्हणजे तरुणांसाठी सुद्धा हे चांगल्या प्रकारे ट्रेनिंग दिले जातात प्रति महिन्यातून ट्रेनिंग असतात आणि ती ट्रेनिंग कंडक्ट करतो आपण पेपरला त्याचे न्यूज देत असतो किंवा वेगवेगळे ग्रुप्स आहेत व्हॉट्सअप ग्रुप शेतकऱ्यांचं महिला बचत गट आ, आ, या सर्वांना आपण त्या ग्रुपद्वारे ह्या ट्रेनिंगची कल्पना देत असतो आणि ती चांगल्या प्रकारे ट्रेनिंगला अटेंड करतात प्रतिसाद देत असतात आणि नुसतं ट्रेनिंग अटेंड करून प्रादेशिक नाराज संशोधन केंद्रामध्ये नुसतं ट्रेनिंग अटेंड केलं जात नाही तर ते प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या फार्मवर आपल्या फार्मवर प्रकारे फॉरवर्ड केले जाते काय ठिकाण ते, ते दाखवणे गरजेचे आहे त्याच्यामुळे प्रत्यक्ष फार्म विजिटच्या टायमाला शेतकऱ्यांना पूर्ण त्याची कल्पना दिली जाते की कशाप्रकारे खत व्यवस्थापन प्रकारे लागवड तंत्रज्ञान याची रोपं जी आहेत उत्तम दर्जाची रोपं कुठे मिळतात ती कुठून घ्यायची नारळ बागा किंवा शेतकरी उत्तम प्रकारची रोपं निवड करत असताना तुन वा मदे वा वा ही गव्हर्मेंट नर्सरीतूनच करावी किंवा प्रायव्हेट नर्सरीमध्ये सुद्धा काही रोपं बाणवली प्रताप किंवा तत्सम सुधारित जातीची रोपं मिळतात किंवा प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे येथून बीज म्हणजे सिडनट केवी केवी के साठी केसाठी किंवा काही कॉलेजसाठी महाराष्ट्रातील इतर युनिव्हर्सिटीमध्ये प्रोव्हाइड केले जातात तर तिथून सुद्धा बाणवली प्रतापसारखी शाश्वत रोपं मिळतात परंतु ट आता सध्या शेतकऱ्यांचा कल आहे टीन टू डी डी इन टू टी अशी संकरित रोपं किंवा काही डॉर्प जाती टेंगू जाती तर अशा जातीची रोपं ही प्रादेशिक नाराज संशोधन केंद्र भाटे इथेच उपलब्ध असतात ही रोपे जून महिन्यामध्ये उपलब्ध असतात आणि हे रोपं घेण्यासाठी आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधन संचालक इथे ईमेल करून याची मागणी डिमांड करू करू शकता आणि त्याच्यामुळे आपल्याला सहज शेतकऱ्यांना कोणती कोणती रोपाय त्याची अगोदर ही कल्पना दिली जाते त्यांची आवड काय आहे तेही सांगितले जाते आणि फोनद्वारे सुद्धा त्याची शेतकऱ्यांना आपण माहिती देत असतो म्हणजे अशा प्रकारे ऑनलाईन प्रक्रियेने सुद्धा संपर्क साधू शकतात आणि मला वाटतं की जसं म्हणजे रोप आपल्याला उत्तम दर्जाचं हवं आहे ते रोप पण कुठे मिळतं आणि ते योग्य तऱ्हेनं निवडणं आणि त्यासोबतच जसं जमीन पाणी हवामान यासोबतच योग्य तऱ्हेनं खत व्यवस्थापन करणंसुद्धा गरजेचं आहे आणि एकात्मिक खत व्यवस्थापन जर आपण केलं तर आपल्याला त्यामध्ये निश्चितच जास्तीत जास्त उत्पादन आणि उत्पन्न मिळेल सर तुम्ही आज कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद